नमस्कार ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ती म्हणजे मैद्याची शंकरपाळी शंकरपाळी म्हटलं की ती तोंडात टाकतात विरघळणारी आणि मस्त खुसखुशीत अशी असायला हवी असं प्रत्येकाला वाटतं पण बरेचदा आमची शंकरपाळी एकतर तेलात विरघळतात किंवा मग कडक होतात किंवा मग कोणाची खूपच तेलकट होतात आज आपण जी पद्धत बघणार आहोत ती अगदी सोपी आहे तर शंकरपाळी याचं प्रमाण अगदी योग्य अस असलं की मग शंकरपाळी परफेक्ट अशी मऊ खुसखुशीत होतात तर ही खुसखुशीत अशी होतात तर एकाच हाताने प्रेस केल्यानंतर खरपूस अशी शंकरपाळी आम्हाला लेयर सुटतात आणि लेअर सुटल्यानंतर ही शंकरपाळी अतिशय चवीला खमंग आणि खुसखुशीत होतात तर आज आपण हिचं परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत बघणार आहोत तर शंकरपाळी बनवताना योग्य प्रमाण झालं की शंकरपाळी एकदा तेलातही ते विरघळणार नाहीत आणि परफेक्ट अशी रेसिपी तयार होईल तर चला मग आपण हिच्या रेसिपीला करूया सुरुवात आता मी इथं घेतलेलं आहे एक वाटीचं प्रमाण तर वाटीनं आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे तर मी इथं घेतलेली आहे तीन वाटी मैदा तर हे प्रमाण अतिशय योग्य आहे घरातली कुठलीही वाटी घ्या त्यांनी मी इथं तीन वाटी मैदा वापरलेला आहे आणि तीन वाटीला अगदी एका वाटीला थोडी कमी अशी पिठी साखर वापरलेली आहे जर तुम्हाला गोडाचं प्रमाण किंचित वाढवायचं असेल तरीही चालेल तर एक वाटी साखर इथं पुरे होते तर त्यानंतर आता आपल्याला वापरायचं आहे चवीपुरतं मीठ गोडाचा पदार्थ असला तरी मीठ घातल्याने त्याची चव आणखी वाढते आणि मी इथं अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावर आपल्याला क्रश करून घालायचं आहे ओव्यामुळं शंकरपाळी अतिशय छान लागतात तर मी इथं तीन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण अतिशय योग्य आहे याने अशी खरपूस शंकरपाळी होतात तर यापेक्षा तुपाचं प्रमाण आपल्याला जास्त नको तर तूप अगदी कडकडीत गरम करून आपल्याला मैद्यावर घालायचं आहे आणि हे प्रमाण अतिशय योग्य आहे जर तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळतात आणि कमी जर झालं तर मग कडक होतात तर प्रमाण अतिशय योग्य आहे हे लक्षात असू द्यावं तीन वाटीला मी अर्धा वाटी फक्त तूप वापरलेलं आहे आता हे चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण मोहन आपलं गरम आहे त्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर आता हे हाताच्या साह्याने मोहन आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही हातावर पीठ घेऊन छान मळून घ्यायचं आहे मोहन एकत्र केल्यानंतर अगदी पिठाची मूठ बांधल्या जाते एवढं मोहन आपल्याला इथं लागणार आहे तर हे एकजीव केल्यानंतर मूठ बांधून बघायची हे बघा असलं आपल्याला मोहन आपलं रेडी झालं पाहिजे तर त्यानंतर आता आपण ही कणिक छान मळून घ्यायची आहे पाणी किंवा दुधाने तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी किंवा दुधाचा वापर इथं करू शकता पण पाणीने ही कणिक मळल्यानंतर शंकरपाळी पंधरा दिवस आरामात चांगली राहतात त्याऐवजी दुधाने जर ही कणिक आपण मळून घेतली तर आणखी याचा खमंगपणा वाढतो हे तुमच्या आवडीवर आहे की तुम्हाला दुधाची हवी आहे की पाण्याची यानंतर एकदम घट्टही नको किंवा एकदम मऊही नको अशी कणिक आपल्याला करून घ्यायची आहे आता ही कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी पंधरा मिनटांना आपण ही काढून घेऊया बघा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पंधरा मिनटानंतर अशी कणिक ही मऊ अशी झालेली आहे पुन्हा एकदा हिला मळून घ्यायचं आणि आता हिचे छान समप्रमाणात आपण दोन तीन गोळे करून घेऊया जेणेकरून आपण हिची पोळी करून लाटल्यानंतर शंकरपाळे अतिशय खुसखुशीत आणि लेयरयुक्त असे तयार होतात तर मी आता हिचे तीन गोळे बनवते तर त्यानंतर आता मऊ असं हिचे गोल चाकी करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पोळीला बनवतो त्याप्रमाणे आणि क्रॅक फ्री गोळा झाला की आपण हिला लाटून घेऊया थोडं हातावर मळून घ्यायचं हे पीठ आणि व्यवस्थित अशी याची गोल चाकी करून घ्यायची तुम्हाला जशी पद्धत सोपी जाईल तशी तुम्ही करू शकता त्यानंतर इथं आपण छान गोळा तयार करून घेऊया आणि त्यानंतर आता हा गोळा आपल्याला हातावरच याला थोडं प्रेस केल्यासारखं करायचं आणि आता हे लाटून घेऊया लाटताना थोडी जाडसर अशी ही आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे कारण जाड लाटल्यानंतर शंकरपाळीला लेअर अतिशय मस्त आणि खुसखुशीत असे होतात एकदम पातळ अशी पोळी आपल्याला अजिबात लाटायची नाही लाटल्यानंतर मी तुम्हाला याची जाळी पण दाखवते हे बघा एवढी जाळी आपल्याला याची ठेवायची आहे त्यानंतर आता कोणी कापणीचा आकार कोणाला आवडत असेल तर याला देऊ शकता मी आता चौकोनी आकार या शंकरपाळ्याचा कापणार आहे शंकरपाळी जाळ ठेवल्यानंतर ती तेलात अतिशय मस्त अशीही होतात तर शक्य असल्यास थोडी जाडच पोळी असू द्यावी आता ह्या साईडच्या जे कडा आहेत त्या मी नंतर काढून घेणार आहे याला मस्त स्क्वेअरचा आकार देऊन हे व्यवस्थित असे शंकरपाळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि हे शंकरपाळे कोळपाटावरच आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत प्रमाण अतिशय योग्य असलं की शंकरपाळे अजिबात बिघडत नाही तर या जाडीचे आपल्याला हे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत ते चाकूच्या मदतीने हे व्यवस्थित सोडवून घ्यायचे आहेत कारण मग तेलात टाकल्यानंतर हे असेच राहतात तर अगदी सुटसुटीत असे ही शंकरपाळे तयार करून घ्यायचे आणि आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये कडकडीत गरम करून असं तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर आता हे शंकरपाळे आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर लक्षात असू द्यावं ही खूप महत्त्वाची टीप आहे पहिले तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवरच शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे थोडं शंकरपाळी जाड असल्यामुळे तळायला वेळ लागतो पण इथं पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर शंकरपाळे एकदम खालच्या भागाला लाल होतात आणि वरचा बदामी भाग राहतो तर आपोआप शंकरपाळे हळूहळू वर येतात याला अजिबात टच करायचं नाही किंचित शंकरपाळे सोडल्यानंतर दोन मिनिट वेट करायचा त्यानंतरच याला झाऱ्यानं अतिशय हळुवारपणे हलवून घ्यायचं तोपर्यंत अजिबात नको आणि बदामी रंग आला की शंकरपाळे काढून घ्यायचे ही मस्त आपली शंकरपाळी तयार होतात बदामी रंगावरच काढल्यानंतर याची थोडी कुकिंग प्रोसेस चालू असते आता मी माझी पूर्ण शंकरपाळी इथं रेडी करून घेतलेली आहेत आणि त्याच पद्धतीनं तर ही थंड झालेली आहेत आता शंकरपाळी मी तुम्हाला त्याची जाडी दाखवते अतिशय मस्त अशी शंकरपाळी दुपटीने फुलतात तेलामध्ये तर खुसखुशीत अशी ही शंकरपाळी एकाच हाताने प्रेस केल्यानंतर होतात तर याचं जे प्रमाण मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये मी काही लहान सहान शंकरपाळ्याविषयी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर आपली ही शंकरपाळी छान खुसखुशीत अशी तयार होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करत जा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका त्यामुळे आम्ही जे पण व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जातं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शंकरपाळीचा कसा वाटला तुम्ही तो व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहेत किंवा तुमच्या डोक्यामध्ये या रेसिपीबद्दल आणखी काही सजेशन असतील तर ते नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवत जा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत मनापासून खूप खूप धन्यवाद